अरे माझा टावेल चोरीला गेलाय. गाडीचा असा चोरला गेलाय. माझी भांडी चोरली. अरे माझ्या गाडीचं चाकच गायब झालंय. माझं नांगर बी चोरले गेलाय. घरातारावर नांगर फिरणार आहे तुमच्या. आता कवापासून सांगवले पोलीस कंप्लेंट करूया. कोण ऐकलंच तर नाही माझं. आम्ही बी तेच म्हणतोय. पण तुझा राहणार आडवा आला ना. अरे जीव तोडून तुम्हाला सांगतोय. तांडातल्या लोकांनी चोरी केल्या पण तुम्हाला पटतच नाही. अहो नाही पटणार बापू. यांचा विश्वास यांच्या रानादावर आहे ना. ह्यो काय म्हण रातभर गस्त घालणार, पुरावा गोळा करणार आणि मग कारवाई करणार. काय चाललंय हे. इथं जिवंत पुरावा समोर आहेत त्याच काहीच नाही यासनी. अरे ते झालेलं नुकसान काय राणा भरून देणार आहे. राणा तर ऐकून लई मोठी चूक केली. आला बघा तुमचा राणा. विचारा विचारा त्याला विचारा. हो राणाला राणाला थांबा. काय झालं असं काय जमले समजे. त्यांच्या घरातारावर अंगण फिरायला लागलाय. म्हणजे अहो राणादा आख्या गावात परत चोऱ्या व्हायला लागल्यात. परत चोऱ्या झाल्या म्हणजे तुला काही माहितीच नाही वय काय. राणाशी बोलतो मी. राणा तू काय रातभर झोपा काढत होतास काय. हे रातच्या आमची पोलीस पार्टी गस्त घालत होती. गस्त घालून मी चोऱ्या कशा काय झाल्या. कारण तुम्ही गस्त घालत नव्हता, तुम्ही झोपला होता. अरे सगळी पोलीस पोटी खाऊन पिऊन तिकडे ताणून दिली होती आणि इकडे तुमची घर साफ होत होती. का पोलिसांचीच गुन्हेगारा साथ आहे का काय. बापू तोंडाला येईल ते बोल नका. माननीय परेश पाटील तोंडाचा वाफा अशाच घालवत नसतोय. राणा तुमची पोलीस पार्टी रात्याला झोपा काढत होती. अरे खरंच झोपा काढत होती. पुरावा आहे तसा माझ्याकडे. दाखवू काय पुरावा. दाखवू काय. ठीक आहे पुरावा. बघा ते पुरावा बघा. असं आहे सगळं. राणा कायम तुला पुरावा पाहिजे असतोय ना. हा घे की पुरावा आणि कर की तुझ्या पोलीस पार्टीवर कारवाई. हे बघा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ह्यो माननीय परेश पाटील तुमच्या पाठीशी आता खंबीरपणे उभा आहे. अरे तुम्हाला चोऱ्या रोखता येत नाहीत अशा पोलिसांना कामावरून काढून टाकलं पाहिजे. अरे काय कामाचं आहे तुम्ही आमच्या. हे बघा पोलिसांवर आता विश्वास ठेवण्यात काय पॉईंट नाही. आपल्याला आपली घरं घरं वाचवायची असतील तर कायदा हातात घ्यावा लागेल. राणा एक वेळ तू माझा आता जीव घे पण माझ्या गावकऱ्यांच्या भल्यासाठी या चोरीचा थडा आता माननीय स्टाईल मध्ये लावणार म्हणजे लावणार. मला अडवून तरी दाखव मग बघू. चला रे चला 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 आपल्याला काम आहे. चला 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 लवकर चला चला चला. गावकऱ्यांच्या पाठीशी आता माननीय उभा आहे. चला रे बघा आपला माल कुठे लपला. बघा 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 मी इथं. कुठं आहे सगळं सामान. कुठे चोरलेलं. कुठं सामान. अहो मालक का म्हणून गरीबाच्या राशीला लागलाय का. आम्ही नाही तुम्ही लागला आमच्या गावच्या राशीला. गावात सगळ्यात चोऱ्या केल्या तुम्ही. अहो मालक काय बी चोरी केली नाही. नाही केल्या चोऱ्या. मग चोऱ्या का आम्ही केल्या. अरे याची सायकल चोरीला गेल्या. पाणी तापवायचा पंप चोरीला गेलाय. कुणाच्या घरातला कुकर, कुणाचं ते पादली, कुणाचं तांब्या सगळं चोरीला गेले. मग आम्ही चोरलं ते. अहो मालक आम्ही मेहनत करतोय आणि मेहनतीचं खातोय. चोऱ्या बिऱ्या कशाला करू. कुठं म्हणून कटळ येत नाही तुम्हाला. हे गुमान सांग चोरीचा माल कुठं आहे. अरे आमच्या घरात चोऱ्या करून तुमची घरं भरता होईल. नाही मालक
खरंच चोरी केली नाही. चोरीच केली नाही माल कुठला असेल. काय सापड काय सापडला इथं. अहो मागाठ्यांना बोंबलून बोंबलून तेच सांगावले. आम्ही चोऱ्या केल्या नाही म्हणलं कसं असेल इथं काय. खरंच आम्ही चोऱ्या केल्या नाही. नाही 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 इथं सापडणारच नाही ना. काय तुम्ही माल चोरी केला तो असा तुमच्या पालांना फोन ठेवणार नाही. रातच्याला जिकून फुकून टाकला असेल. नाही तेवढी हुशार आहे ती. चला हा यासने आता पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ. चला उठा. होय तिथं चार दंडुकं पडले का नाही मग कळल चोरी कशी असते ते. पप्या अरे याच्यात तर पाटकाट सोडायला व्हायचं बघ. सोलायचं सोडायला सारख्या पोलीस. सच्चा आधी गाव कसा सगळा शांत होता. पप्या आला आणि गावाची सगळी शांततेची वाट लागली बघ. आता आणि काय करून ठेवले कुणास ठेव. ते गावात चोऱ्या झाल्यात ना वा तर चोराच नाही धरून आणायला गेलाय. काय गावात चोऱ्या झाल्यात ते कवा. अरे अवघ्या तुका पिऊन असतोस काय. अरे गावचा सरपंच असेल ना. सच्चा सरपंच आहे ना हो गावचा. अरे माझा नाही तर नाही निदान सरपंच पदाचा तर मान ठेव मर्दा. गावकरी बघितलं काय हे घ्या हे खरे चोरायचं. चार रट्टे पडले की नाही मग खरं बोलतील. गावचा सरपंच असताना मारामारीची भाषा करायची नाही. होय मग रातभर का आम्ही हनत बसायचं काय. हा हे बघ इथं गावचा जायला लागलाय बळी तरी सरपंचाला नाही जाग. एवढं जमत नसेल तर सरपंच पण सोडून दे. मी सोडून देतो तू होतो सरपंच. हे बघ त्या चोरांचं काय करायचं. काय करायचं म्हणजे न्याय करायचा. आपण याचे बुकलू काढूया. सुधारणा नाही तू चोरी नाही केली. नाही मग चोरी मी केली. का बापू चोरी तुम्ही केली. नाही 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 सगळी चोरी केली आणि मी सगळं माल बहुतेक दुकानात लपून ठेवलाय. लांबड कशाला लावा लागलाय. अरे ह्यांचा निकाल त्यात लावू की आपण. मला हे मरा रे थांबा. अरे सरपंच इथं आहे ना. हे गावकरी सगळी या बाजूला. चला सगळी गावकरी बाबा ना खरोखर तुम्ही चोरी केल्या का सांगा. बघा आता अरे चोर कधी चोरी केली म्हणून सांगतो. वय ए अरे बघता काय हाना की असणे. काय म्हणतोय म्हटलो. अहो ही तांड्यावरली माणसं आहेत. यांनी गावात चोऱ्या केल्या असं सगळ्यांचं म्हण आहे. सनिता दोन दिवस झाले आपल्या गावात चोरी होत्या. बघा ही चोरटे आपले घर साफ करायला लागल्यात. नाही आम्ही नाही चोरी. आम्ही चोऱ्या नाही केले. काही काय नाही समजा गावाला माहिती आहे तुम्ही चोऱ्या मारा करून जगताय. ते आम्ही मेहनत करून खाते हो. आम्ही चोऱ्या नाही केल्या. बघा सरपंच आहे याने आत्ता मान्य केली ही चोरटी आहे ती. हाना हाना यासने हाना इथल्या इथं न्याय करूया. अरे थांबा काय चाललंय. आता सनिता तुम्ही सांगा काय करायचं. जाऊ द्या या सगळ्यास निघून पोलिसात जावा. काय ते पोलीस गस्तीच्या नावाखाली जे झोपा काढतात ती पोलीस. जाऊन आलो बाबा जाऊन आलो पोलीस स्टेशनला. पण तुझा राणादा पोलीस असून काम चुकारपणा करायलाय आणि तो डोसक्याला ताप नको म्हणून केस बी नोंदवून घेण्यात आलाय. आता काय करायचं सांग. आता न्याय आम्ही करणार. सगळी एकत्र गेली तर नोंदवून घेणार ती. पण कायदा कुणी हातात घ्यायचा नाही. आऊ द्या बघ. हे बघा सरपंच या नात्यानं सांगतो कुणीही कायदा हातात घ्यायचा नाही. अंदर घेतला आणि केस झाले तर ते चोरी राहतील बाजूला आणि तू समजेत केला जाशीला. हा मग जाऊ दे गाडी पोलीस स्टेशनला. हे जाणारच पोलीस स्टेशनला. या समजास नाही आता पोलीस स्टेशनला घेऊन जातो. बघू कशी तक्रार नोंदवून घेत नाही ते. तू चल पाहिजा घेऊन चला. हे बायानो चला माग. हा नवरा बायकोला पोलिसांनी धरलं तर पूर्ण सांभाळणार कोण. जाग रे आता काय करायचं. आपण मालकांच्याकडे जाऊ. मालक मालक हे बघा आता सगळं गावच म्हणते तुमच्या ह्याने चोरी केल्या म्हणून त्याला आम्ही तर काय करणार. हे बघा आता जे काय करणार ते पोलीस करणार. बघा ताई तुम्ही चोरी केली नसेल तर काय बी होणार नाही तुम्हाला. हा
काळजी करू नका तुम्ही, याव द्या निध्यान दे की मरदा देतो. आपण मास्तर बायकडे जाऊ, त्यांचा नवरा पोलिसात आहे ना. वाजल जाऊ आपण. त्या पप्प्याने जामच लाडा घातलाय, समज गाव बी त्याच्या संकट आहे, काय करायचं. हा हे पाठवून दे. होय होय ठीक आहे. करणार साहेब, काल तुम्ही आमची तक्रार नोंदवून घेतली नाही, त्या रानावर तुम्ही विश्वास ठेवला, आज साक्षी पुराव्यासकट चोरसनेच घेऊन आलोय. यासाठी धरण आमची केस नोंदवून घ्या. नाही का नाही, आता कळल तुम्हाला. नाही काय गोंधळ सुरू आहे साहेब. साहेब नमस्कार, माननीय परेश पाटील. काय झाले, काल रात्री परत आमच्या गावात चोरी झाली हो. आम्ही स्वतः चोरासनी पकडल्याने हिथं घेऊन आलोय, आमची केस नोंदवून घ्या आधी. आता बुवा काल गस्त होती ना. होती साहेब. मग चोऱ्या झाल्याच कशा. अहो आता गस्तीला असणार पोलीस झोप पकडायला लागल्यावर चोऱ्या होणारच की. हो काहीतरी बोलू नका. रुपाली. नाही सर. नाही काय, हे बघा साहेब पुरा हाय की नाही. हे बघा साहेब हाय की नाही, हेच दोघ आहेत की नाही. बघा तुम्हीच आहे नो मॅडम. मी काय साहेब. हा साहेब हे बघा, यात राणा कुठे दिसत नाही. त्यो तरी ह्यांच्यापेक्षा बिलेंदर आहे, यासनी ड्युटीला नेऊन त्यो घरातून झोपा करत असणार. नाही नाही राणादा तसा नाही, राणादा एकदम नाही. हे बघा साहेब, तुमचं पोलीस आहेत तिने आजचे पाच बरोबर काम करत नाहीत. बघा अहो साहेब, चोरांना पकडण्याची पाळी आता आमच्यावर आल्या, आणि गावचं नुकसान झालं ते वेगळंच. राणा मोठ्या तोंडाने बोलला होता की गावात आम्ही गस्त घालतोय म्हणून, म्हणून गावची लोक आरामात झोपली होती, आणि त्या संधीचा फायदा घेऊन ह्या लोकांनी चोऱ्या केल्यात. साहेब यासनी चांगलं रट्ट द्या आणि आम्हा सगळ्यासनी नाही द्या. बघा हा पोलिसांचं नाक कापतोय हा राणा. साहेब राणा कुठ आहेस तू. घरलाय मी. काय झोपा करतोयस का काय घरात. नाही. हे बघ ताबडतोब हजर राहायचं इथं. वय साहेब लगेच निघतो. हे चला तिकडे बसा. बरं तुम्ही तब्येतीची काळजी घ्या, येते. अंजली थांबा. हळू हळू अंजली. काय झालंय. अहो आमच्या नवरसनी पोलिसात धरून नेले. का अहो खोटा आळ घेतला आमच्यावर. कसला आळ. अहो आम्ही चोऱ्या केल्या नाहीत, तरी बी आमच्या नवरसनी मारझोड करून पोलिसात नेले, जेलात टाकणार आहेत म्हटलं. काय करायचं तुम्हीच सांगा आता. कोणी. तुमच्याच गावातील माणसं आहेत, ताई लवकर चला तर घेऊन जातील. बघा ते लवकर चला. बरं बरं आपण बघू चला. झाली का मीटिंग. कुठली राव. त्या पोलीस स्टेशनला काय होती कोणाच ठाऊ. राणादाय म्हटल्यावर काळजीचं कारण नाही होते सगळे ठीक. अरे पण आपलं गाव तंटामुक्त गाव आहे, त्याच काय. अरे मींच्या. अरे यो तंटा कुठं आहे. चोरी आहे ती आणि ही माणसं गावाबाहेरची आहे. अवधूत भाऊजी नमस्कार. नमस्कार. अहो सगळं काय चाललंय. अहो ही तांडेवरची माणसं इथं जगायला आल्या तर नीट जगतील का नाही. गावात चोऱ्या बऱ्या करत फिरल्यात म्हणा. नाही नाही यांनी चोऱ्या नाही केल्यात. अहो सगळं गाव म्हणते यांनी चोऱ्या केल्या. अहो मी खरंच चोऱ्या नाही केल्या. हो हो अहो माझा विश्वास आहे यांच्यावर. आपण यांना घेऊन पोलीस स्टेशनला जाऊया. वहिनी तुम्ही पडू नका याच्यात. अहो सगळं गाव एका बाजूला आणि तुम्ही एका बाजूला असं होऊन बसेल. अहो पण भाऊजी यांचं पोट हातावर आहे. यांना उगाच असं चोरी केली म्हणून त्रास देणं काही मला बरोबर वाटत नाहीये. अहो पण चोरी केली नसेल तर घाबरायचं कारणच नाही. हा आणि राणाद आहेच की पोलीस स्टेशनात. हे बघा राणाद कोणावर अन्याय होऊ देणार नाही, निवांत राहा तुम्ही. अहो हो पण आता यांना जो त्रास होतोय आणि यांचा वेळ वाया जातोय त्याच काय.
आज काम नाही केलं तर उद्या कसं खाणार आहे? ते काही नाही, मी यांना घेऊन पोलीस स्टेशनला जातो. चला आओ. बस आता बसा साहेब. हे बघा, हे सध्या चोर आणल्यात, माझं अख्खं गाव साक्षीला आहे. हो साहेब, मी बघितलंय यांना चोरी करताना. हा, हे पण ए केल्या गावाने तुम्ही चोरी? हो साहेब, ह्यासनी काय विचारलंय? माझं अख्खं गाव सांगायला नव. साहेब आता कसली वाट बघायला तुम्ही? अहो परेश पाटील, या कामगारांचं म्हणणं पण आपण ऐकून घ्यायला पाहिजे. म्हणजे गावावर विश्वास नाही तुमचा? बोवा, सगळं गाव म्हणतंय या माणसांनी चोऱ्या केलीत, मग कशाला चौकशी? ते तर आता गुन्हा कबूल करून घ्या, सांगितलंय तेवढं करा बोवा. ए केली का रे बाबांनो चोरी तुम्ही? बोवा कबूल करून घ्या. मुकुंद. हा सर. यांना चार फटके दे, म्हणजे खरं बोलतील. आणि तुम्ही जावा बाहेर, थांबा. चला थांब रे बाहेर. अरे घे, पुन्हा कबूल करून घे. ए काय झालं? घे की कबूल करून. खर सांगा रे, तुम्ही चोरी केली आहे? या बघितलं झाले बघा. साहेब कुठं होता? साहेब ड्युटी संपून घरला गेलो होतो, लगेच आलो. ते रुपाली आणि मुकुंद कधीच पोचले. आणि तू या चोरट्यांकडून गुन्हा कबूल करून घे. मग आम्ही चोऱ्या केल्यात काय? तू शांत व्हा पहिले. ते बघा खरं खरं सांगायचं, तुम्ही चोरी केली आहे काय? नाही आम्ही चोरी नाही केली. नाही, माणसं जनावर पाण्या वाचून तडफडून मारलं तिकडे. अहो दुष्काळ पडला आमच्याकडे. अहो पुण्यात खरं जास्त तिकडे कशाला लागतो? आम्ही चोरी नाही केली. माझ्या बायका पोरं शपत नाही होत. ठीक आहे ठीक आहे, शांत बसा. साहेब चोरी नाही केली म्हणतोय. अरे चोर कधी चोरी केली म्हणून सांगतो का? चार दंडू कहान म्हणजे कबूल होती. पण साहेब ते हे तुझा. आणि आता कुणाला आज छोडायचं नाही. गुन्हा कबूल होईपर्यंत कुणाला आज छोडायचं नाही. बुवा तुम्ही गुन्हा कबूल करून घ्या. साहेब ज्युनियर पोलीस आहे, जरा त्याची लायकी ठेवा की. तुमच्याशी उलट बोलायची लायकी आहे वेरानाची. तुम्ही गेला तरी चालेल, आम्ही करतो पुढचा तपास. होय काय, चालते चालते, येतो आम्ही. हा यातनी जरा बघा आता खात्यात. चला बाप. वॉचमनची ड्युटी दिल्या साहेबांनी, ती तर नीट करा, नाहीतर पोलीस स्टेशन मध्ये चोरी व्हायची. मी असल्यावर गावात चोऱ्या होणारच नाही असं म्हणता होतस ना वराना? बापू काय आहे अडाण्याना, आणि लायकी नसणाऱ्यांना भरती करून घेतले ना. कसं होणार पोलीस स्टेशनाचं कुणाच ठोक. चला ए चला रे, चला बाबू चला. पप्या, अरे गावातल्या समध्या वस्तू आपण चोऱ्यात आणि घरात ठेवल्यात. अरे तुम्हाला समजलं तर काय करायचं? अरे बाळाच्या भाऊचा आपण. बापू काय होत नसते हो. एक काम करा, धान्य विनय की नाही ते समजा दुकानात नेऊन ठेवा, आणि बाकीच्या वस्तू टाका इकून तेवढं पैसे राहतील चार गाठीला. अरे प्रकरण आंगलट येईल बापू. मी सांगितलं ना हो काय होत नसते म्हणून.
माननीय परेश पाटलाचा विषय हरडाय तुम्हाला माहिती आहे ना? निघा निघा निघा, मी सांगितलं ते करा, निघा निघा निघा.